वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। माझं नाव पौर्णिमा जितेंद्र वासे आहे। बरं, आज कामठी पंचायत समितीच्या समोर आज आपलं आंदोलन सुरू आहे। जेवढे काही आशा वर्कर या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले, नेमकी तुमची मागणी काय आहे? आमच्या नेमक्या चार मागण्या आहेत। एक तर आम्हाला परमनंट कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आशा आणि गटप्रवर्तकांना घेतले पाहिजे। तसंच आमची दुसरी मागणी आहे की दिवाळी बोनस जे आहे आमचं ते आम्हाला भेटलं पाहिजे। आणि तिसरी मागणी आहे जी प्रसूती रजा जी राहते 6 महिन्याची ते आम्हाला पेमेंट लागू पाहिजे। सुट्टी असली तरी पेमेंट लागू पाहिजे। आणि आम्हाला ऑनलाईन काम जे आहेत आमच्याकडे लादलेले आहे जबरदस्ती, ते आमच्याकडे नाही पाहिजेत। कारण आमच्या आशा म्हणजे 2009 ज्या लागल्या आहेत त्या कमी शिकलेल्या आहेत। कोणी 10वी आहे, कोणी 12वी आहे, कोणी काहीच नाही, 8वी 9वी वर्ग आहे, त्यांना ऑनलाईन काम करता येत नाही। ते जे गव्हर्नमेंट आहे आमच्यावर म्हणजे ते काम लादून देत आहे, ते आम्हाला काम नको हवे आहे। आणि आमचं आंदोलन हे आहे 18 ऑक्टोबर 2023 आमचं कंटिन्यू आंदोलन सुरू आहे इथे। तुमच्या या आंदोलनामध्ये किती आशा वर्कर आणि गटप्रवर्तक सहभागी झालेले आहेत? पूर्ण आमच्या जे कामठी तालुक्याचे आहेत आकडा किती आपला 170 ते 200 जवळपास आमच्या आशा गट आशा आहेत आणि कामठी तालुक्याचे आणि 6 आमचे गटप्रवर्तक आहेत। आमचं आंदोलन तीव्र चालणार आहे, जेलभर आंदोलन पण होईल तरी आम्ही आशा वर्कर सगळ्यात तयार आहोत त्या आंदोलनासाठी। येत्या काही दिवसामध्ये नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुद्धा लागणार आहे, तर त्या प्रसंगी तुमचं काही हिवाळी अधिवेशन मोर्चा? हा, तर त्याप्रमाणे आम्ही जेलभर आम्ही 7 तारखेनंतर जेलभर आंदोलन करणार आहोत आम्ही। तुमचं काय नाव आहे? रोहिणी रवींद्र देशभ्रतार। तुमच्या नेमक्या काय मागण्या आहेत? आमच्या नेमक्या 4 मागण्या आहेत। आम्हाला कंत्राटी जोपर्यंत सहकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आम्हाला कंत्राटी स्वरूपामध्ये समाविष्ट करावा। दुसरा, बोनस दिवाळी बोनस द्यावा। आम्ही मागच्या वर्षी पण आम्ही दिवाळी बोनससाठी मोर्चा केला होता, पण तेव्हा पण आमच्या सरकारने काही ऐकलं नाही। तरी ह्या वर्षी तरी आम्ही बेमुद्दत मोर्चावर आहोत। दिवाळी बोनस द्यायलाच पाहिजे। प्रसूती रजा ज्या आम्ही जेव्हा लोकांना प्रसूतीसाठी प्रोत्साहन करतो त्यांना विश्रांती द्यायला पाहिजे, त्यांना खाऊ द्यायला पाहिजे, त्यांना पैसे देतो आम्ही PMYचे, पण आम्हाला सरकार आम्हाला प्रसूती रजा देत नाही आणि प्रसूतीमध्ये आम्हाला ते पेमेंटसुद्धा देत नाही। तर ते आम्हाला प्रसूतीचं पेमेंट रजा द्यावा। मानधन नको वेतन हवे या मागणीसाठी नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समितीच्या समोर गटप्रवर्तक आणि आशा वर्कर जे आहेत त्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। 18 ऑक्टोबरपासून सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनाची सुरुवात झाल्याच्या नंतर या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये भेटी देणाऱ्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। या आंदोलनाला भेटी देण्यासाठी कामठी तालुक्यातील खैरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि OBC महासंघाचे कामठी तालुका अध्यक्ष आहेत बंडूभाऊ कापसे यांनी भेट दिलेली आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। बंडूभाऊ, आज या ठिकाणी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आंदोलनाला बसलेले आहेत, तुमचं या आंदोलनाला सपोर्ट आहे का आणि नेमकं यांच्या मागण्या काय आहेत? निश्चितपणे माझ्या पूर्णपणे मी पाठिंबा देत आहे। याचं कारणच असं आहे
कि आशा वर्कर आणि प्रवर्तक यांना शासनाकडून एवढे काम आहेत की प्रत्यक्ष त्या गावामध्ये जेव्हा सर्वे करतात प्रसूतीचा आहे आरो लेडीजचा त्या बाबतीत त्याची माहिती आहे. अनेक आता मला वाटते का हत्ती रोगाच्या गोळ्यासुद्धा त्यांच्या मार्फत वाटण्यात आला, त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाला त्यांनी त्या गोळ्या खाऊ घातलेल्या आहे. अनेक कामं त्याच्या पाठीमागं असतात. म्हणून माझी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला विनंती आहे की ज्या काही रास्त मागण्या आहेत त्यांच्यावाल्या त्या मागण्या ताबडतोब त्यांच्या पूर्ण करण्यात यावे अशी माझी विनंती आहे. आणि आपल्या नागपूरचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागणीकडं विशेष लक्ष देऊन त्यांच्या त्या मागण्या पूर्ण कराव्या जेणेकरून कुठलंही आंदोलन पुढे होणार नाही याकडे लक्ष द्यावं. जर मागणी पूर्ण नाही झाली नाही लाजानं आमच्यासारखे माजी सरपंच आणि ओबीसी महासंघाच्या वतीने आमची सामाजिक संघटनेच्या वतीनेसुद्धा नाही लाजानं आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल आणि पाठिंबा आम्हा निश्चित देऊन ज्यापर्यंत जेथपर्यंत त्यांचं आंदोलन सुरू राहील जोपर्यंत त्याच्या मागण्या पूर्ण होत नाही होणार नाही तोपर्यंत आमचा पूर्ण पाठिंबा राहू. धन्यवाद. तर आपण बघू शकता की कामठी तालुक्यातील जवळपास 170 ते 200 आसपास अशा वर्कर आणि गटप्रवर्तक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की मुळात त्यांना मानधन नको, मात्र त्यांना वेतनामध्ये त्यांना सहभागी करून द्या हीच त्यांची मागणी आहे आणि अनावश्यक कामाचा बोजा त्यांच्यावर देऊ नका हीच शासनाला मागणी केलेली आहे. आणि येत्या काही काळामध्ये हिवाळी अधिवेशनावर सुद्धा आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांचा विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वंश न्यूज, थेट कामठी पंचायत समितीच्या प्रांगणातून.